विकास आणि समाज उपयोगी कामं करणारी म्हणून निर्मल ग्रुप ग्रामपंचायत चिखलगाव या ग्रामपंचायतीचं नावलौकिक आहे. गावातील ग्रामस्थांना चालना देण्यासाठी आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी निर्मल ग्रुप ग्रामपंचायत चिखलगावचे सरपंच दिनेश आडविलकर यांनी एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचं आज आयोजन केलं होतं. असं मनात आलं होतं की आपल्या स्थानिक जी मंडळी असतात, म्हणजे शेतकरी असतात, व्यावसायिक असतात, या आपापल्या परीने आपापल्या घरात आपापल्या गावात लोकांना सेवा देण्याचं काम करत असतात, पण त्यांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कुठेतरी आधार मिळावा, ग्रामपंचायतीशी त्यांचं कनेक्शन जोडलं जावं आणि ग्रामपंचायतीने त्यांना काही करता येईल, ग्रामपंचायतीने भविष्यात त्यांच्यासाठी काहीतरी करता येईल असा एक प्लॅन आखावा आणि म्हणून सगळ्यांना एकत्र येऊन त्यांचा एक सत्कार करावा असं मनात आलं, जेणेकरून ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्याला व्यवसाय वाढवता येईल. जे स्थलांतर होत आहे सध्या मुंबईकडे जाणारं, पुण्याकडे जाणारं, ते स्थलांतर कसं थांबवता येईल यासाठी आमचा प्रयत्न असेल आणि त्यासाठी गावातील शेतकरी व्यावसायिक यांना पाठबळ कसं देता येईल यासाठी एक प्रयत्न आमच्याकडून करण्यात येणार आहे. गावच्या विकासासाठी असे कार्यक्रम अजून घेणार आहात का? हो, नक्की घेणार. वेगवेगळे कार्यक्रम आम्ही गावामध्ये जाऊन घेणार. शक्य झाल्यास आमच्या ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये चार गावं आहेत, मळे, चिखलगाव, किंदळ आणि देवके, तर त्या एकत्रित शक्य झालं नाही तर आम्ही प्रत्येक गावात जाऊन अशा प्रकारचे कार्यक्रम घेऊन लोकांचं प्रबोधन करण्याचं काम नक्की करणार, जेणेकरून इथं स्थलांतर थांबलं पाहिजे. यामध्ये चिखलगाव ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील शैक्षणिक, सामाजिक, उद्योग व्यवसाय, शेती, ग्रामविकास आणि विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी पंचायत समिती दापोलीचे गटविकास अधिकारी सुनील खरात हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. ग्रामपंचायतच्या वेगवेगळ्या कामांचं कौतुक करताना हा सन्मान सोहळा सर्वांना प्रेरणादायी असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. सोबतच लोकसाधना संस्थेचे विश्वस्त ऍडव्होकेट कैवल्य दांडेकर हे देखील उपस्थित होते. या ठिकाणी लोकसाधना संस्थेमार्फत 1984 साली या खडकाळ पात्रावरती एक शैक्षणिक नंदनवन फुलवलेलं आहे आणि हे शैक्षणिक नंदनवन फुलवल्यानंतर या पंचकोशीमधली ही प्रगती आपल्याला दिसत आहे. तर त्या दांडेकर कुटुंबियांच्या प्रती मी या ठिकाणी स्नेह व्यक्त करतो, त्यांना आदर व्यक्त करतो. त्यांनी स्वतः ज्यावेळेस हे उभं केलं त्यावेळेस अतिशय विपरीत परिस्थिती होती आणि आता जे काही हे सर्व उभं राहिलेले वैभव आहे हे फक्त चालवायचं आहे आणि त्याची दुसरी पिढी देखील कार्यरत आहे आणि ते सक्षमतेने हे पुढे देत आहे, त्याबद्दल त्यांचं देखील कौतुक करावं तेवढं कमी आहे. मला वाटतं की आता ह्या ठिकाणी जे पुरस्कार प्राप्त जे आहेत त्यांना एक झगडण्याची, लढण्याची जी बाळकडून आहे ते ह्या मला वाटतं ह्या मातीमुळे आणि ह्या भौगोलिक परिस्थितीमुळे मिळालेलं आहे. चिखलगावचा हा परिसर आहे हा दुर्गम आहे, या ठिकाणी कातळावर जास्त आहे, त्यामुळे कातळावरती आपल्याला ह्याच्यावरती का ह्याच्या सोबतच आपल्याला जगायचं आहे आणि आपण ह्या कातळाचं वरती नंदनवन आपल्याला करायचं आहे. ही विजिगीशी वृत्ती ह्या लोकांच्या मध्ये जनतून आलेली आहे, त्यामुळे सुबत्ता, सुपीकता ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी प्रगती तर होतच असते, परंतु निसर्गाच्या विरोधात लढून या परिस्थितीशी दोन दोन हात करून हे जे वैभव आणि हे जी प्रगती प्राप्त होती त्याला अतिशय विशेष महत्व आहे. मी या ठिकाणी उल्लेख करू इच्छितो की सरपंचांनी जे हा प्रोग्राम, हा जो कार्यक्रम या ठिकाणी सुरू केलेला आहे, माझी तर अशी मनीषा मी त्यांना शेजारी बसलेलो असताना बोलून दाखवली की सरपंच साहेब या कार्यक्रमाचे प्रथम वर्ष आहे तर या कार्यक्रमाचं 100वं वर्ष ज्यावेळेस या ठिकाणी होईल किंवा आपल्याला ज्यावेळेस 100 पार होईल त्यावेळेस हा कार्यक्रम सुरू राहील अशी शुभेच्छा मी तुम्हाला देतो आणि तो फार मोठ्या प्रमाणात होईल. कसं आहे की आपल्याच लोकांचा आपण जर गुणगौरव नाही केला, त्यांचं कौतुक जर नाही केलं, त्यांच्या पाठीवरती शाबासकी थाप जर नाही मानलं तर कोण करणार त्यांचा गुणगौरव? तर यांना सगळ्यांना ही जी शाळा आता आहे ही शाळा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा याच्यामध्ये द्वितीय पुरस्कार प्राप्त या शाळेत झालेल्या आहेत, तर ते उगाच नाही प्राप्त झालेला. त्या शाळेने जे काही उपक्रम राबवलेले आहेत
या शाळांची काय दिशा दिलेली आहे. मला तर वाटतं ही जी शाळा आहे ही तालुक्यातली टेक्निकल एज्युकेशन देणारी मला वाटतं एकमेव शाळा असावी. आणि म्हणून आढळतं साहेब आपण या शाळेमध्ये शिकलात हे तुम्हाला ह्या ठिकाणी ज्ञान मिळालं त्यामुळे तुम्ही व्यवसाय झाला. शाळेचे शिक्षण हे फक्त पुस्तकी शिक्षण असून उपयोग नाही तर ते दिशा देणारं स्वतःच काहीतरी स्वतःला रोजगार उपलब्ध करून देणारं स्वतःच्या पायावरती सर्वांनी स्वाभिमानाने उभं राहण्यासाठी शिकवणारं जे शिक्षण आहे ते स्वतःचं जीवन समृद्ध करण्यासाठी उपयोगी ठरतं. पुस्तकी शिक्षणामध्ये किती पदव्या घेतल्या त्यापेक्षा जीवनामध्ये त्याचा वापर किती होऊ शकतो आणि स्वतःचा चरितार्थ चालवण्यासाठी त्याचा वापर किती होऊ शकतो हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या शाळा ज्यावेळेस होती ह्या दुर्गम भागामध्ये या पंचकृषीमध्ये विद्यार्थ्यांची जडणघडण होत आहे. विद्यार्थ्यांच्या वरती जे पैलू पाडले जात आहेत ही एक प्रकारची साधनाच आहे आणि ह्याचं लोकसाधना ही खऱ्या अर्थाने म्हणजे हे अतिशय समर्पक असं या संस्थेला हे नाव दिलं गेलेलं आहे. लोकांची साधना करते हे ही संस्था किती म्हणजे त्यांच्या अंतकरणामध्ये प्रेम आहे लोकांच्या बद्दल त्यांच्याबद्दल अतिशय माया आहे आणि त्यांचं काहीतरी चांगली करावं चांगलं करावं अशी भावना आहे. अध्यक्ष सन्मानीय हे व्यावसायिक आहेत त्यांना या ठिकाणी प्रशस्ती पत्र देऊन सन्मानित करतील लाभलेला आहे. या ठिकाणी उपस्थित त्याचप्रमाणे नयन काशिराम रेवाळे यांना या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी आपण सन्मानीय प्रशस्ती पत्र देऊन सन्मानित करतील आपल्या ग्रुप सदस्य आपण आता तो कार्यक्रम सन्मानित करतो त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. धन्यवाद. त्याचप्रमाणे प्रमोद दत्ताराम लोहार यांनाही कर्तामुक्तीचे अध्यक्ष सन्मानीय जीवन बोधमुख हे व्यावसायिक आहेत त्यांनाही या ठिकाणी प्रशस्ती पत्र देऊन सन्मानित करतील लाभलेला आहे. या ठिकाणी उपस्थित त्याचप्रमाणे नयन काशिराम रेवाळे यांना या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी आपण सन्मानीय प्रशस्ती पत्र देऊन सन्मानित करतील आपल्या ग्रुप सदस्य गणेश चुपटे. त्याचप्रमाणे योगेश गोलुका रामाने ग्रामपंचायतला आपण प्रत्येक व्यवसाय करणाऱ्याने सहकार्य त्याचप्रमाणे विकास पांडुरंग मालिकर धन्यवाद. ह्या ठिकाणी जो पुढील किसन जाधव यांना विनंती करतो की त्यांनी प्रकाश जाधव होण्यासाठी एका जोरदार दाद द्यायची आहे. सुमती गणपती अमित गोविंद से संचिता संतोष शिवरे याच्यामध्ये तालुका स्तरावर 49 रुपये आलेली आहे ती तिचे आई आणि सगळ्यांनी त्यामध्ये स्वागत करायचं यांचं हा सहकार्याचा सन्मान आहे. त्या सगळ्यांच्या सहकार्यातून ही मोठी उंच होणारी आज या शाळेने घेतली आहे तर या सगळ्यांच्या सहकार्यासाठी आपण सर्वांनी दाद द्यायची आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये योगेश तेलगडे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचाही या ठिकाणी सन्मान्य सरपंच महोदयांना विनंती करतो की त्यांनाही या ठिकाणी पुष्प देऊन सन्मानित करायचं आहे. त्यांची शेती सांभाळत आहे शेती जोपासत आहे आणि शेतीमध्ये आज उल्लेखनीय कामगिरी त्यांनी केली. किशोर दत्ताराम केलं पुढील सन्मान प्रदान करतील कोळी बाबू
चा सन्मान आहे. किशोर दत्ताराव केलकर कृष्णा देवजी असे कैलास मुकुंद वाईकर यांचं एकात्मिक शेती पद्धतीचं हे सुरुवातीपासून आपल्या शुभ प्रशस्ती पत्र देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा. मंगेश सुधाकर आवटी प्रकाश दौलत वेलकर किरण भिका कैलास रामचंद्र केलकर विद्यार्थ्यांना घडवण्याचं ज्ञानाचं काम सुद्धा केलं आहे.